ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. खारघर येथील धनलक्ष्मी मोबाईल शॉपचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील 4 लाखांचे मोबाईल आणि 25,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीची ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खारघर येथे राहणारे दलाराम चौधरी यांचे न्यू धनलक्ष्मी मोबाईल शॉप प्लॉट नंबर 9 सेक्टर 34C खारघर येथे आहे. 14 जुलै रोजी ते रात्री 11 वाजता मोबाईलचे शॉप बंद करून कामाला असलेल्या दोघांसह घरी निघून गेले. 15 जुलै रोजी पहाटे 5 च्या सुमारास मोबाईल शॉपच्या बाजूला असलेल्या दूध डेअरीमधील एकाने मोबाईलवर कॉल करून दुकानाचे शटर उघडे असल्याचे आणि काच तुटलेली असून लॉक तोडलेले असल्याचे सांगितले. यावेळी चौधरी यांनी CCTV फुटेजची पाहणी केली असता पहाटे 4 च्या सुमारास 3 इसम तोंड बांधून आले आणि दुकानाचे लॉक तोडून व काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून त्यांनी आत प्रवेश केला व दुकानातील कस्टमरचे आणि नवीन मोबाईल व रोख रक्कम घेऊन गेले. चौधरी यांच्या मोबाईल दुकानातून चोरट्यांनी ब्लूटूथ स्मार्ट वॉच एअरबड्स नेकबँड मोबाईल सेकंड हँड मोबाईल रिपेरिंगचे मोबाईल टार्गेट ॲक्सेसरीज कीपॅड मोबाईल आणि रोख रक्कम असा 4,30,000 ऐवज चोरून नेला. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.